नमस्कार, तरुण भारत न्यूज दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। बिजगरणी बेळवट्टी ग्रामपंचायतसह येळ्ळूर, उजगाव, कंगराळी बुद्रुक, गोंडवाड येथील पोटनिवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले होते। आज गुरुवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला। दरम्यान येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 8 पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने बाजी मारली असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शिवाजी ज्योतिबा नांदूरकर 317 मते घेऊन विजयी झाले आहेत। त्यांचे प्रतिस्पर्धी तानाजी हलगेकर 226, परशुराम मोटराचे यांना 67, विजय धुळजी यांना 71 अशी मते पडली आहेत, तर 15 मते बाद ठरविण्यात आली आहेत। एकसंभा व बोरगाव येथे भाजपचा भ्रमनिरास झाला आहे। नुकत्याच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला। यात या नगरपंचायतींवर हुक्केरी व उत्तम पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे। एकसंभा येथे 17 पैकी 16 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे, तर बोरगाव येथे उत्तम पाटील गटाला 16 तर हावले गटाला 1 जागा मिळाली आहे। निपाणी येथील गुरुवार पेठेत असणाऱ्या टाउन प्लॅनिंगच्या कार्यालयाची लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली। जमीन उतारा, एनए ऑर्डर यासह अन्य कामांसाठी अधिकारी लाच घेत असल्याची तक्रार करण्यात आली होती। त्याची दखल घेत बुधवारी सायंकाळी अधिकाऱ्यांनी निपाणीतील कार्यालयावर धाड घालत कागदपत्रांची तपासणी करण्यास सुरुवात केली। अचानक पडलेल्या धाडीमुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यात धावाधाव सुरू असल्याचे पाहावयास मिळाले। तसेच या धाडीची शहर परिसरातही जोरदार चर्चा सुरू झाली होती। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। ग्रामपंचायतींमधून गावठाण ऑनलाईन उतारे मिळण्यात अजूनही अडचणी येत आहेत। सर्व्हर डाऊनचा त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना होत आहे। गृहकर्ज घेणाऱ्यांना कर्ज मिळणे अवघड ठरले आहे। बँकेतून घरबांधणीसाठी गृहकर्ज हवे असल्यास उतारा देणे आवश्यक आहे। शासनाच्या गृहबांधणी योजनेसाठी देखील उतारा द्यावा लागतो, पण उतारे मिळत नसल्यामुळे समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। अनेकांचे घरबांधणीचे स्वप्न अधुरे ठरले आहे, तर इतर कारणासाठी घरावर कर्ज घेणाऱ्यांना देखील कर्ज मिळेनासे झाले आहे। नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर बेंगळूरमध्ये ड्रग्ज विक्रीचे जाळे सक्रिय असल्याचे आढळून आले आहे। मागील काही दिवसांपासून शहरात अनेक कारवायांमध्ये कोट्यवधीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे। बुधवारी नववर्षानिमित्त पार्ट्यांसाठी ड्रग्ज साठा केलेल्या घरावर बेंगळूरच्या बागलूर पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत 80 लाखांचे ड्रग्ज जप्त केले असून 3 नायजेरियनांना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 400 ग्रॅम MDMA 40 ग्रॅम कोकीन, 40 ग्रॅम हशीश असा ड्रग्ज साठा जप्त केला। याबरोबरच 5 मोबाईल आणि वजनमापन यंत्रही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपी विरुद्ध NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। सरकारने घोषित केलेल्या नाईट कर्फ्यूसह COVID-19 प्रतिबंधात्मक उपायांचे पुनरावलोकन करण्याची शक्यता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी हुबळी येथे व्यक्त केली। व्यावसायिकांचा वाढता विरोध विचारात घेऊन यावर फेरविचार करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। कोविडचा पुढील प्रसार नियंत्रित करण्यासाठी सरकारने 10 दिवसांसाठी जाहीर केलेला नाईट कर्फ्यू मंगळवारी रात्रीपासून राज्यभर लागू झाला आहे। दिनांक 7 जानेवारीपर्यंत रोज रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत या कर्फ्यूची अंमलबजावणी होणार आहे। आता हे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।